ख्रिस्ती समाजाच्या दफनभूमीसाठी अडीच एकर जागा देण्याचा निर्णय महापालिकेनं घेतला होता मात्र ही जागा अद्यापही समाजाला मिळालेली नाही वारंवार पाठपुरावा करूनही महापालिका प्रशासन उदासीन असल्याच्या निषेधार्थ ख्रिस्ती युवा शक्तीच्या वतीनं महापालिकेसमोर लाक्षणिक उपोषण करण्यात आलं कोल्हापुरातील ख्रिस्ती समाजाला दफनभूमीसाठी जागा मिळावी या मागणीसाठी ख्रिस्ती युवा शक्तीच्या वतीनं दोन हजार नऊ पासून महापालिकेकडे पाठपुरावा केला जातोय दफनभूमी देण्याविषयीचा ठराव तत्कालीन महापौर कादंबरी कवाळे यांच्या अध्यक्षतेखाली सर्वानुमते करण्यात आला होता या ठरावानुसार अडीच एकर जमीन ख्रिस्ती समाजाला देण्याचं ठरवलं आहे संबंधित अधिकारी आणि नगरसेवकांच्या बैठकाही झाल्या पण ख्रिस्ती समाजाला दफनभूमीसाठी जागा देण्याविषयी महापालिका उदासीनता दाखवतीये सध्या असणाऱ्या ख्रिस्ती समाजाच्या दफनभूमीमध्ये एकाच खड्ड्यात चार ते पाच मृतदेहांचं दफन करावं लागतंय वारंवार पाठपुरावा करूनही महापालिका या मागणीकडे दुर्लक्ष करत आहे याच्या निषेधार्थ ख्रिस्ती युवा शक्तीच्या वतीनं आज महापालिकेसमोर एक दिवसाचं लाक्षणिक उपोषण करण्यात आलं ख्रिस्ती दफनभूमीसाठी जागा लवकरात लवकर, लवकर उपलब्ध करून द्यावी अन्यथा ख्रिस्ती समाजामधील एखादी व्यक्ती दगावल्यास महापालिका चौकात दफन करण्याचा इशारा राकेश सावंत यांनी दिलाय या उपोषणात शमुवेल परब प्रणिता माळी राजेश पवार सविता मनवाणी रमेश भोसले केपी सोनवणे शशिकांत जगताप धनंजय सावंत विशाल पवार सहभागी झाले होते